राज्यातील कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासन आणि आयुक्त गणेश देशमुख यांच्या आदेशानुसार पनवेल महापालिका क्षेत्रातील बत्तीस खासगी रुग्णालये व महापालिकेच्या कोविड समर्पित रुग्णालयातील उपाययोजनांचे महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाच्या वतीने नुकतेच मॉक ड्रिल घेण्यात आले आहे कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवरती वैद्यकीय आरोग्य विभागाचे उपायुक्त डॉक्टर सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली खाली मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आनंद गोसावी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुरेश पंडित डॉक्टर भक्तराज भोईटे यांनी पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील पनवेल कळंबोली कामोठे खारघर येथील एकूण बत्तीस खासगी रुग्णालये तसेच कळंबोली येथील महापालिकेच्या कोविड समर्पित केंद्रांचे मॉक ड्रिल घेण्यात आले आहे या ठिकाणी आरोग्य सुविधांची उपलब्धता अलगीकरण खाटांची क्षमता आयसीयू व ऑक्सिजन सुविधा उपायुक्त खाटा व्हेंटिलेटर खाटा ऑक्सिजन सिलेंडर एन वेळी लागणारी औषधे इंजेक्शन्स पीपीई किट जनरल बेड्स मनुष्यबळ यंत्रसामुग्री या सर्वांची पाहणी करण्यात आली तसेच कोविडची सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांसाठी महापालिकेच्या वतीने सहा नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नागरिकांसाठी आर टी पी सी आर चाचण्या व अँटीजन चाचण्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत नागरिकांना सर्दी खोकला ताप अंगदुखी घश त्वचामध्ये खवखवणे श्वसनाचा त्रास होणे अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेऊन लवकर कोविड चाचणी करावी असे आवाहन पनवेल महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे तसेच नागरिकांना सौम्य लक्षणे असल्यास कोविडचा प्रसार इतरांना होऊ नये म्हणून कार्यालयात शाळा महाविद्यालये अशा ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी न जाता पूर्ण बरे होईपर्यंत स्वतःच्या घरी अलगीकरणात राहावे आणि डॉक्टरांच्या सल्ल्या औषधोपचार व कोविड चाचणी करावी असे आवाहन पालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ आनंद गोसावी यांनी केले आहे